खत उत्पादक कंपन्यांसह अधिकाऱ्यांना श्वेता महालेंचा इशारा. गेल्या अनेक दिवसांपासून कृषी केंद्र चालक शेतकऱ्यांना खतांच्या बॅगसोबत लोकल कंपनीचे कुठलेही एक बियाणे घेण्यासाठी सक्ती करत आहेत, ज्याला लिंकिंग असे म्हटले जाते. त्यामुळे शेतकऱ्यांना गरज नसतानाही 1300 रुपयांच्या खतांच्या बॅग सोबत 700 ते 800 रुपयांचा आर्थिक भूर्दंड सोसावा लागत आहे. अनेक शेतकऱ्यांच्या तक्रारीवरून हा प्रकार समोर आलाय. या संदर्भात चिखली विधानसभा मतदारसंघाच्या भाजपचे आमदार श्वेता महाले यांनी खत उत्पादक कंपन्यांचे प्रतिनिधी व कृषी विभागाचे अधिकारी यांची जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली. या बैठकीत आमदार श्वेता महाले व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांसह खत उत्पादक कंपन्यांच्या प्रतिनिधींवर चांगल्या संतापल्या होत्या. शेतकऱ्यांना पेरणीच्या तोंडावर लिंकिंग संदर्भात सक्ती करून शेतकऱ्यांसोबत गद्दारी करत असाल तर सर्वांना कार्यवाहीसाठी समोरे जावे लागणार, असा कडक शब्दात इशारा देत त्यांना चांगलेच खडसावले. की ह्या ज्या काही कंपन्या आहेत, ह्या कंपन्याच विक्रेत्यांवरती सुद्धा दबाव आणतात आणि त्याच्यामुळं या कंपन्यांसोबत आपण मीटिंग करणं गरजेचं होतं. त्या अनुषंगाने आजची आमची बैठक झालेली आहे. हा काळ अतिशय महत्त्वाचा काळ आहे. कुणावरती ही दंडात्मक कारवाई व्हावी अशी आमची इच्छा नाही आहे. शेवटी आज जर एखादं कृषी सेवा केंद्र सस्पेंड झालं किंवा एखाद्या कंपनीचं लायसन्स जर सस्पेंड झालं तर याचा परिणाम हा शेतकऱ्यांवरती होणार आहे. शेतकऱ्यांना वेळेमध्ये त्या ठिकाणी खतं बी बियाणे मिळणार नाही आहे. त्याच्यामुळे कोणावरती कारवाई न होता अतिशय योग्य पद्धतीने, पारदर्शक पद्धतीने शेतकऱ्यांची पिळवणूक न होता त्याला त्याचा माल हा योग्य दरामध्ये मिळावा ही आमची अपेक्षा आहे. आज आम्ही कंपन्यांना या ठिकाणी सूचना दिल्यात, परंतु येणाऱ्या भविष्याच्या काळामध्ये जर कुठल्या शेतकऱ्यांवरती लिंकिंगच्या संदर्भात बळजबरी जर कंपन्यांनी केली, कुठल्या कृषी सेवा केंद्राच्या मालकावरती जर का कंपन्यांनी त्या ठिकाणी बळजबरी केली तर नक्कीच भारतीय जनता पार्टी त्या ठिकाणी आंदोलनात्मक पवित्रा घेईल. जे कोणी कृषी विभागाचे अधिकारी हे कंपन्यांना पाठीशी घालत असतील तर त्या अधिकाऱ्यांना सुद्धा धडा शिकवण्याचं काम हे त्या ठिकाणी आम्ही करणार आहोत. आज आम्ही हा फक्त त्यांना इशारा दिलेला आहे, परंतु या इशाऱ्याकडे जर दुर्लक्ष कंपन्यांनी आणि कृषी विभागाने केलं तर नक्कीच त्यांना भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता काय आहे आणि आम्ही कशा पद्धतीने शेतकऱ्यांसाठी उभं राहू हे येणाऱ्या काळामध्ये त्यांना दाखवून देऊ.